नमस्कार विद्यार्थ्यांनो, मागच्या वेळेला आपण संख्यांची किंमत एकक दशक आणि शतक कशी बदलत जाते, कशी वाढत जाते हे पाहिलं. उदाहरणार्थ तुम्हाला मी मागे नाणी आणि नोटा यांचं उदाहरण दिलं. आता आपण प्रत्यक्ष पाहूया. एक म्हणजे फक्त एकच असणारी संख्या, उदाहरणार्थ हा एक रुपये, किंवा ठोकळा हा एकच आहे, किंवा आईस्क्रीमची गाडी ही एकच आहे. मग तुम्हाला एक समजला. आता आपण बघूया दोन. हे आहे दोन रुपयाचं नाणं, किंवा हे आहे दोन ठोकळे, किंवा या आहे आईस्क्रीमच्या दोन काय. म्हणजे यांची स्थानिक किंमत काय झाली, एका ठोकळ्याची एक बरोबर, किंवा दोन ठोकळ्यांची किती झाली दोन, अगदी बरोबर. याप्रमाणे पाच रुपयाचा नाणा म्हणजे पाच रुपये, या पाचची स्थानिक किंमत किती झाली पाच रुपयांची पाच, किंवा या पाचची स्थानिक किंमत आपण ठोकळ्यांच्या स्वरूपात जर दाखवायची म्हटली तर किती ठोकळे दाखवावे लागतील आपल्याला, पाच ठोकळे दाखवावे लागतील. हे बघा, तीन चार आणि पाच आपण मोजले तर आपल्याला पाच ठोकळे दिसतील, म्हणजे ही पाच झाली. याचप्रमाणे जर आपण नऊ दाखवायचे म्हटले तर पाच रुपयाचं नाणं, दोन रुपयाचं नाणं आणि अजून दोन रुपयाचं नाणं, म्हणजे चार रुपये आणि पाच रुपये किती झाले, नऊ रुपये झाले. ठोकळ्यांच्या स्वरूपात असे आपण दाखवू शकतो, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ, म्हणजे नऊ रुपये. म्हणजे हे एक पासून नऊ पर्यंत हे सगळे एकच स्थानामध्ये बसणारे अंक आहे. किती पासून किती पर्यंत, एक रुपयापासून तर नऊ रुपया, म्हणजे एक ते नऊ रुपये आहे एकच स्थानामध्ये बसतात. त्यानंतर जर या नऊ ठोकळ्यांमध्ये आपण अजून एक ठोकळा वाढवला तर किती झाले, दहा ठोकळे. तसंच या नऊ रुपयांमध्ये आपण अजून एक रुपया टाकला तर किती रुपये होतील, दहा रुपये. मग दहा रुपये आपण कसे दाखवू शकतो, दोन पाच रुपयांनी पण दाखवता येतील, किंवा दहा रुपयाच्या नोटेने सुद्धा दाखवता येतील. मग हा दहा या एककाच्या घरामध्ये राहील का, नाही, तर तो जातो पुढे दशकाच्या घरात. हा तयार झाला दशक, म्हणजे याची स्थानिक किंमत झाली दहा. दहा दशकाच्या घरात आणि एककाच्या घरात शून्य राहतो. पुढे आपण बघूया असे दहा आणि परत अजून दहा रुपये, दोघं मिळून किती रुपये झाले, वीस रुपये बरोबर. मग असे हे दहा वीस, या वीस मध्ये हे दहा टाकले तीस, परत हे दहा टाकले चाळीस, अजून त्याच्यात पुन्हा दहा रुपये वाढवले, किती रुपये होतील बरं सांगा मुलांनो, कितीची नोट मिळेल आपल्या आई वडिलांकडून, पन्नास रुपयाची, अगदी बरोबर. मग पन्नास मध्ये दशकस्थानी कोणता अंक येतो बघा, इथे पन्नास रुपया दशकस्थानी कोणता अंक येईल, पाच हा अंक येईल आणि एकस्थानी शून्य. आता पुढे बघा, पन्नास रुपयामध्ये पुन्हा अजून दुसरे पन्नास रुपये टाकले तर किती होतील, पन्नास आणि पन्नास शंभर रुपये होतील, अगदी बरोबर. मग हे बघा शंभर, मग शंभर रुपये लिहिताना आपण दशकाच्या स्थानात शंभर लिहू शकतो का, नाही, त्याचं पुढचं स्थान तयार झालं एकक दशक शतक. मग शंभर रुपयामध्ये पुढचं स्थान कोणतं तयार झालं, तर बघा शंभर म्हणजे शतक, मग शतक स्थान कोणतं तयार झालं शंभराचं, तिसऱ्या क्रमांकाचं स्थान तयार झालं शंभर रुपये. मग अशा पद्धतीने आपण नाणी आणि नोटांच्या मदतीने अंकांची स्थानिक किंमत एक दशक आणि शतक कशी बदलत जाते हे पाहिलं. याच्यावर आधारे आपण एक उदाहरण बघूया. या ठिकाणी तुम्हाला दशकाच्या घरात एक वीस रुपयाची नोट दिलेली आहे आणि एक दहा रुपयाची नोट दिलेली आहे बरोबर. आता मला सांगा, वीस रुपये आणि दहा रुपये किती रुपये झाले बरं,
पॉइंट आहे तो बरोबर दशकाच्या क्रमाने किती आहे 3 अगदी बरोबर आता पुढे बघा एकच स्थान म्हणजे 5 रुपयाचं नाणे 2 रुपयाचं नाणे आणि 1 रुपयाचं नाणं आहे मग सांगा बघू 2 5 आणि 1 किती रुपये होते सगळे मोजूया 5 आणि 2 5 6 7 आणि हा 1 8 किती रुपये झाले मग एकूण 8 रुपये म्हणजे दिलेल्या वस्तूवरून आपण संख्या मोजली तर आपल्याला असं लक्षात आलं की नाणी आहे 8 आणि दशकाच्या घरातल्या नोटा आहे 3 म्हणजे 10च्या 3 नोटा किंवा 202 आणि 10चे 1 असे 30 रुपये म्हणजे एकूण किती रुपये झाले 38 रुपये तर तुम्हाला फक्त हे ओळखायचं आहे की या दिलेल्या संख्येमध्ये दशक स्थानी गुणांक आहे 3 एकक स्थानी गुणांक आहे 8 म्हणजेच तुम्हाला दिलेल्या संख्येतल्या अंकांची स्थानिक किंमत ओळखता आली पाहिजे त्यालाच म्हणतो आपण स्थानिक किंमत मग आता याच्यावर आधारित तुमच्या पुस्तकात पान नंबर 15 नमुना उदाहरण सोडवून दाखवलेले आहे बरं का ती पण तुम्ही सोडवायची आहे आणि तुम्हाला आता पुढे मी अजून एक उदाहरण समजावून सांगतो तर बघा बरं 22 ही संख्या तुम्हाला दिलेली आहे तर 22 मध्ये एकच स्थान कुठलंही 2 त्याची स्थानिक किंमत काय झाली 2 त्यानंतर पुढचा दशक स्थानचा 2 याची स्थानिक किंमत काय 2 दशक स्थानी आहे म्हणून 2 आणि एककाचा 0 अशी त्याची स्थानिक किंमत होईल 20 तसं दुसरं उदाहरण घेऊया 38 या संख्येमध्ये 3.81 म्हणून अंकाची स्थानिक किंमत होईल 8 आणि स्थानिक किंमत होईल 30 समजलं या पद्धतीने तुम्हाला अंकांची स्थानिक किंमत ओळखून दिलेल्या संख्ये त्या अंकाला एकक आहे दशक आहे अशतक आहे अशी स्थानिक किंमत ओळखून दिलेले उदाहरणं सोडवायची आहे तर आता विद्यार्थी मित्रांनो आपल्या पालकांच्या मदतीने तुम्हाला मी पुढच्या गुगल फॉर्मच्या स्वरूपात जे उदाहरणं दिलेली आहे ती सोडवायची आहे यासाठी पालकांची मदत घ्या आणि हा व्हिडिओ गरज वाटली तर पुन्हा बघा धन्यवाद.